आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाड शहराच्या समस्या निर्गत करू, खासदार धैर्य शिलमाने. कुरुंदवाड येथील नगर परिषदेच्या सभागृहामध्ये खासदार धैर्य शिलमाने यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी नगराध्यक्ष जयराम पाटील व माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थितांचं स्वागत नगरसेवक सुनील चव्हाण यांनी केलं. बैठकी दरम्यान सुरुवातीला माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक अक्षय आलासे यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या निधी संदर्भातील प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नी खासदार माने यांनी सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्र्यांना भेटून याबाबत उपाय काढणार असल्याचं सांगितलं. विजय पाटील यांनी खासदार माने यांच्यासोबत विविध प्रश्नांवर चर्चा केली. तर नगरसेवक उदय डांगे यांनी तीर्थक्षेत्र विकास व्याज रकमेबाबत प्रश्न उपस्थित केला. तर नगरसेवक जवाहर पाटील यांनी बायपास रोड अनवडी नदीजवळ संरक्षक भिंत बांधण्याचा प्रश्न उपस्थित केला. पत्रकार तुकाराम पाटील यांनी महापुरातील घरांची पडझड झाल्यासाठी अनुदानाची तरतूद तात्काळ करावी असा प्रश्न उपस्थित केला. शिवसेना शहराध्यक्ष राजू आवळे यांनी शहरातील घरपट्टी पाणीपट्टी माफ होण्याविषयी शहरातील 274 अतिक्रमण घरांनाही नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न केला. रामभाऊ डांगे यांनी पंचगंगा प्रदूषण प्रश्नाबाबत प्रश्न उपस्थित करून प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. प्रफुल्ल पाटील यांनी शहरातील आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला. या शहरातील असलेल्या जिल्हा परिषदच्या आरोग्य प्राथमिक केंद्र नगर परिषदेकडे हस्तांतरित करावा असाही प्रश्न येथे उपस्थित झाला. तर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली जुगडे यांनीही आरोग्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. जमीर पठाण यांनी येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतंत्र 108 ॲम्ब्युलन्स मिळावी असा प्रश्न उपस्थित केला. सुनील जुगडे यांनी व्यापारी दुकानाचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत, ते तात्काळ करण्याविषयी व शहरातील खराब झालेल्या रस्त्यांविषयी प्रश्न उपस्थित केला. यावेळी खासदार धैर्य शिलमाने यांनी सर्वच प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली व समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. आजची कुरुंदवाड नगरपालिकेची मला इथं आल्यानंतर समजलं की ही पहिलीच अशा पद्धतीची आढावा बैठक नगरपालिका स्थापन झाल्यापासून या ठिकाणी आहे आणि सर्वच या ठिकाणी विषयांवर गावातल्या आम नागरिकांनी असणाऱ्या नगरसेवकांनी सन्माननीय नगराध्यक्ष साहेबांनी शिवसाहेबांनी प्रशासनाच्या वतीने यांनी अनेक अडचणींचे जे या ठिकाणी प्रश्न होते ते माझ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मी निश्चितपणे खासदार म्हणून राज्य शासनाच्या स्तरावर जे असणारे प्रलंबित प्रश्न असतील, केंद्र शासनाच्या स्तरावर असणारे प्रलंबित प्रश्न असतील, किंबहुना जिल्हा पातळीवर कलेक्टर साहेबांच्याकडे असणारे जे प्रलंबित प्रश्न आहेत याच्या बाबतीतली एक व्यापक बैठक त्या स्तरावर त्या ठिकाणी लावून या प्रश्नांना खऱ्या अर्थानं मार्ग काढण्यासाठी मी म्हणून स्वतः प्रयत्नशील असेल. पाणी पुरवठ्याचा असणारा मेजर प्रश्न गावातला या ठिकाणी आहे. गावात पूर परिस्थिती आल्यानंतर बाहेर पडण्यासाठी मार्ग असावा याच्यासाठी रिंगरोडचा एक फार महत्वाकांक्षी प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि अशा विविध प्रश्नांच्या माध्यमातून गावाला बळ देण्याच्या दृष्टिकोनातून एसटीपी प्लांट सुद्धा या गावामध्ये एखादा सिवेज ट्रीटमेंट प्लांट असणं गरजेचं आहे. पण जोपर्यंत पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत त्याचे पुढचं इन्फ्रास्ट्रक्चर होत नाही, तोपर्यंत मग त्याचा अंडरग्राऊंड ड्रेनेज होत नाही आणि मग एसटीपी हा त्याचा शेवटचा टप्पा आहे. त्यामुळं आपल्याला ह्या गावाला भविष्याच्या दिशेनं नेत असताना नगरपालिका म्हणून सक्षम केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं जे जे प्रस्ताव या ठिकाणी आलेत मग त्यात आरोग्य एखादं मोठं संकुल गावामध्ये असावं, जिल्हा परिषदेचा एक छोटासा दवाखाना इथं आहे त्यालाच अपग्रेड करून मोठ्या दवाखान्यामध्ये त्याचं रूपांतर व्हावं, या अनेक मागण्या या ठिकाणी माझ्या स्तरावर त्या ठिकाणी आलेत. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातले काही पैसे आज सुद्धा या ठिकाणी प्रलंबित आहेत, त्याच्या बाबतीतली मागणी नगरपालिकेने केली. मी स्वतः आजच या मीटिंगचे मिनिट्स घेऊन सन्माननीय मंत्री महोदयांना माझं पत्र सविस्तर या बाबतीतलं नगरविकास मंत्र्यांना देणार आहे आणि या नगरपालिकेच्या कुरुंदवाड नगरपालिकेच्या असणाऱ्या विविध मागण्या या पूर्णत्वास नेण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण एकत्रपणे या ठिकाणी प्रयत्न करतो. महानकारी न्यूज साठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण.